पाणी प्रश्न संदर्भात नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करणार विलास गाडीवडर, पालिकेत माध्यमांना दिली माहिती. शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असल्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पुढील काळात शहरात जैन इरिगेशन व KUIDFCच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे. येत्या 5 जानेवारीपर्यंत कामात सुधारणा न झाल्यास निपाणी पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी आयुक्त जगदीश हुलगेजी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. पालिकेत सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी 18 डिसेंबरच्या बैठकीनंतर 26 रोजी दुसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस हजर राहण्यासाठी लेखी सूचना न मिळाल्याच्या कारणावरून हे अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे बैठकीत नगरसेवकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना विलास गाडीवडर म्हणाले, जैन इरिगेशन व KUIDFCचे अधिकारी बैठकीस गैरहजर राहिल्याने ते पाणी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध होते. त्यांच्या आंधळ्या कारभारामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. केवळ पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे असे सांगितले. नगरसेवकांनी निपाणी नगरीच्या पाण्याचा प्रश्न घेऊन आयुक्तांच्याकडे आलेलं होतं. त्यावेळेला प्राथमिक चर्चेमध्ये म्हणजे जैन इरिगेशन आणि KUIDFC त्या दोन्ही डिपार्टमेंटच्या लोकांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला आम्ही निपाणीला पाणी पुरवठा करण्यासाठी कमी का पडालेलो आहे, आमच्याकडे पाणी आहे, 30 दिवस पुरवले तर पाणी आम्ही देतोय, तरी पण आम्ही पाणी 4 दिवसातून एकदा का, असं त्यावेळेला चर्चा झाली. आणि ह्याच्यावर मार्ग काढण्यासाठी काही आमच्या सूचना काही त्यांच्या अडचणी अशा एकत्रित करून त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आज या ठिकाणी बैठक आयुक्तांच्या म्हणजे प्रशासक म्हणून आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी बैठक घेऊन त्याच्यावर मार्ग काढायचा होता. पण जैन इरिगेशनच्या उद्धटपणानं आणि KUIDFCच्या उद्धटपणाने आम्हाला अच्छा बैठकीचे लेखी सूचना नाही म्हटले तर या ठिकाणी आम्ही आणि आयुक्ताने तुम्ही सगळे होत आहोत, सगळ्यांच्या समेवतच ते ठरलेलं होतं की तुमच्या डिपार्टमेंटच्या हायर ऑफिसरांना कळवा आणि सगळ्यांना घेऊन या आणि याच्यावर मार्ग काढूया. तर त्यांनी आज या ठिकाणी हजर राहिलं नाही, याच्यावरून असं यामध्ये निदर्शनास येत आहे की ही लोक निपाणीला पाणी देण्यासाठी अकार्यक्षम आहेत आणि यांना याच्यामधलं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही. आपलं काम करायचं रेग्युलर काय असेल ते पैसे गोळा करायचं आणि आपल्या गावाला सुटायचं एवढं त्यांना माहीत आहे. आणि आम्ही आत्ता आयुक्तांना आजच्या बैठकीमध्ये आता पत्र द्यायला लागलो की 5 तारखेच्या आत त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून नगरपालिकेत बैठक बोलवून निपाणीच्या पाणी प्रश्नावर समर्थपणे म्हणजे पाणी लोकांना पुरवण्याबाबतीत आपण काम केलं पाहिजे. जर हे 5 तारखेपर्यंत झालं नाही तर 6-7 सुट्या आहेत, 8 तारखेपासून निपाणी नगरपालिकेच्या दारामध्ये आम्ही पाणी प्रश्नावर निपाणीकरांना पाणी सुरळीत दिलं पाहिजे या प्रश्नावर आम्ही सगळे नगरसेवक नगरपालिकेच्या दारात धरणे सत्याग्रह सुरू करणार आहोत. त्यामुळे लोकांनी देखील त्यामध्ये सहभागी व्हावे,
कारण आज जर पाण्याचं नियोजन हे केलं नाही तर येणारा काळ आम्हाला निपाणीकरांना पाणी प्रश्न अतिशय गंभीरपणाने भेडसवणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यासाठी अधिकारी कमी पडत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आम्ही हेच पत्र देणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून वेळेत ह्यामध्ये लक्ष घालून निपाणीकरांचा पाणी प्रश्न निकालात काढला नाही. तर आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे 8 तारखेपासून निपाणी नगरपालिकेच्या दारामध्ये पिण्याच्या पाणी प्रश्नावर गंभीर स्वरूपात आणि त्यावेळेला काही जर बरं वाईट निपाणीमध्ये पाणी प्रश्नावर घडलं तर त्याला सर्वश्रेय अधिकारी जबाबदारी राहतील म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी आज समक्ष सूचना करत आहोत. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, शौकत मणियार, शेरू बडेघर, जसराज गिरे, अनिता पटाडे, तसेच दीपक सावंत, सुनील शेलार, अनिल मुल्ला, दिलीप पटाडे, प्रवीण कनंगले यांच्यासह पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते. ವರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದನ್ನ ನಮ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಯಾಕೆ ನೀರು ಬರುವಂತು ಅಂತ ಕೇಳಕತ್ತಿರ. ಸರಿಯಾಗಿ ಯಾಕೆ ಬರುವಂತು ಮುಂದೆ ಯಾವ ಜಾಗದಾಗ ಕರೆಕ್ಟ್ ಬರಾಕತ್ತಿ, ಯಾವ ಜಾಗದಾಗ ಕರೆಕ್ಟ್ ಬರಾಕತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳ್ಬೇಕಲ್ಲ ಅವ್ರು. ಯಾರು ನಾ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಅನ್ನ ಈಗ ನಾನು ಕೌನ್ಸಿಲರ್ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ನಾನು ಯಾರು ಕರ್ಸ್ಬೇಕು, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನ ಕಳ್ಸ್ಬೇಕು. ಮುಂದೆ ನಿಮಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ಬಂದು ಹೇಳಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಎಂತ ಮಾಡ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಹಳೆ ಹಿಂಗೆ ಇಂಪ್ರೂವೈಸ್ ಮಾಡಿದ್ರ ಕೆಲಸ ಆಗತ್ತ ಅಂತ ನಾವು ಮಾತಾಡ್ತೀವಿ. ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಆದ್ರೆ ನೀವು ಬರೋದನ್ನ ನೀವು ಸುಮ್ಮನೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ತಗೊಂಡಾಗ ಏನ್ ಮಾಡಿ